पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात विजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सविता पवार, उपसरपंच बाळासाहेब चंदन शिवे आणि ग्रामसेवक एस बी बडेकर यांनी संगनमतानं ग्रामपंचायतीतील रकमेचा अपहार केला असून 3 महिन्यामध्ये काम न करता जवळपास 10 लाखाहून अधिक रकमेची विल्हेवाट लावली आहे अशी तक्रार करत पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील विजय पवार यांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई करा अशी मागणी करत बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय. याबाबत उपोषणकर्ते विजय पवार यांनी अधिक माहिती दिली. मौजे उंबरगाव ग्रामपंचायतीच्या अपहाराची चौकशी होऊन सरपंच व ग्रामसेवक सौ बडेकर मॅडम यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी माजी सरपंच ग्रामपंचायत उंबरगाव विजय पवार आजपासून जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो आहे. माझ्या प्रमुख मागण्या म्हणजे मौजे उंबरगाव तालुका पंढरपूर ग्रामपंचायतीमध्ये 5 लाख रुपयेचा अपहार झाला असून 14 वित्त आयोगाच्या खात्यातून सरपंच व ग्रामसेविका यांनी कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीच्या कॉर्पोरेशन बँक शाखा पंढरपूरच्या शाखेमधून 3 महिन्यामध्ये 13.5 लाख रुपये खर्ची दाखवून 1.25 रुपयाचे मूल्यांकन करून बेकायदेशीर रकमा काढून त्या रकमेचा अपहार केल्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात मी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणात बसतो. या आंदोलनामध्ये बबन जाधव, दिनकर चंदन शिवे, तानाजी खंडागळे, शहाजी पवार, धनाजी पवार आदी सहभागी झाले आहेत.